पण बघतोय शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबल्या नाहीत. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या वाढत चालल्या, त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी म्हणून सध्या राज्यभरात आंदोलन सुरू आहे. आणि याच शेतकरी आंदोलनाचा दुसरा आणि तिसरा टप्पा आता चांगलाच उग्र होणार आहे. याचाच इशारा नाशिकमध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या 2 दिवसात मान्य करण्याचा राज्य सरकारला अल्टिमेटम देण्यात आला आहे. नाहीतर ज्या हातानं सत्ता दिली त्या हातानं सत्ता घालवू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. नाशिकमध्ये सुकाणू समितीची बैठक आज झाली आणि या बैठकीत शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 12 जूनला धरणं आंदोलन तर 13 जूनला राज्यव्यापी रास्ता रोको आणि रेल रोकोचा इशारा देण्यात आला आहे. वेळप्रसंगी सैतानाची मदत घेऊ पण तुमची सत्ता घालवू, असा इशाराही राजू शेट्टींनी दिला. याच शेतकरी मेळाव्यात बच्चू कडू यांनी फडणवीस सरकारला इशारा दिलाय. तुमचा बाप शेतकरी आहे हे विसरू नका, या तिखट शब्दात त्यांनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे. Stop.